हॅलो फ्रेंड्स नमस्कार वेलकम टू अ न्यू व्हिडिओ ऑफअर चॅनल वाव समृद्धी माझं अजूनही मी समृद्धी जर करते मी पटकन मी समृद्धी बोलणार असते पण ते एवढ्यात लक्षात येतं नाही वाव समृद्धी वेलकम टू अवर न्यू चॅनल वाव समृद्धी तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत प्रामाणिकपणे सांगायचं तर आजच्या दिवशी मी वॉर्ड्रॉप टूर माझी जी वॉर्ड्रॉप टूर आहे टूर नाही ॲक्च्युली मी काय काय कपडे घालते काय काय आहेत तसं तर नाही दाखवलेलं वर्ल्ड्रॉप ऑर्गनायझेशन मी कशा पद्धतीने माझे कपडे वगैरे आणि बाकी गोष्टी ठेवलेल्या आहेत तो व्हिडिओ आज मी अपलोड करणार होते तो शूट झालेला आहे एडिटिंग थोडंसं बाकी आहे कालपासून माझे नाही म्हटलं तरी गडबड चालू आहे त्याच्यामुळे माझ्या मनासारखं एडिटिंग नाही झालेलं म्हणून मी आजच्या दिवशी तो व्हिडिओ अपलोड नाही करत आहे आणि आता मी तुमच्याशी थोडंसं कन्व्हर्सेशन करते आहे मी आणि कुमार आता निघतो आहे ॲक्च्युली मुंबईला जायला येस yes, आतापर्यंत कसं व्हायचं एखाद्या ठिकाणी मी जाऊन यायचे आणि त्याच्यानंतर मी सांगायचे का हां आम्ही इकडून जाऊन आलो ओके okay, पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगून देते की आम्ही निघालो सी सीवूड्स वाशी त्या एरियामध्ये वाशीला तुम्हाला गाडीचं थोडंसं काम आहे तर ते एक्झॅक्टली कुठे आहे आणि काय मला ह्याच्याबद्दल काही कल्पना नाही आहे त्यालाही कल्पना नाही आहे ॲक्च्युली जिथे काम होऊ शकतं तिथे शोधायचं आहे आणि मग तिथे गाडीचं काम करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही मी एक्झॅक्टली कुठे आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर प्लीज मला इन्स्टाग्रामवर फॉलो करा वाव समृद्धी इकडे ठीक आहे वाव समृद्धी हे माझं इन्स्टाग्राम अकाऊंट आहे तेच मी बिल्ड करणार आहे इथून पुढे आणि तिकडेच मी जास्त ॲक्टिव्ह असते रील्स पण मी अपलोड करते दिवसात ना ॲटलिस्ट दोन रील्स कमीत कमी दोन रील्स मी तिकडे अपलोड करते सो प्लीज मला वाव समृद्धी या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो करा आज सुद्धा दिवसभरामध्ये मी एक्झॅक्टली कुठे कुठे असेल ते मी तिकडे अपडेट देत राहीन कारण की तुम्ही म्हणत असता की ताई तू इकडे येऊन गेलीस आणि आम्हाला सांगितलंच नाही सांगितलं असतं तर तु आम्ही तुला भेटायला आलो असतो सो so, नंतर मला तुम्हाला सॉरी सॉरी बोलायला लागतं म्हणून मी आधीच ॲडव्हान्समध्ये सांगते हा व्हिडिओ दुपारी एक वाजता तुमच्या समोर येईल राईट तोपर्यंत आम्ही ಮದ್ಸ <middly> ಕೂಟ आणि एक्झॅक्टली कुठे असू ते मी तुम्हाला इंस्टाग्रामवर अपडेट करत राहीन सो प्लीज मला तिकडे फॉलो करा वाव समृद्धीला आज रात्री आम्ही असू सी वूड्सला सिनेपॉलिसला आम्ही मूवी बघायला चाललो आहे रॉकेटरी म्हणून जो आर माधवन सर त्याच्यामध्ये ॲक्टर आहेत आणि नंबी सरांच्या लाईफवर त्यांच्या त्या स्ट्रगलवर त्यांच्या स्टोरीवर बेस्ट मूवी आहे सो आम्ही तो बघण्यासाठी चाललेलो आहोत आता तिकडे एवढा लांब का कारण कुमार म्हणत होता की चल थोडीशी आउटिंग पण होऊन जाईल आपली म्हणून मग आम्ही तिकडे येतो आहे आणि म्हणून मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगते आहे की त्या एरियामध्ये कुठे तुम्ही असाल तर मला खास भेटायला म्हणून येऊ नका पण जर तुम्हाला माझी भेटायची इच्छा असेल तर आजूबाजूला फक्त लक्ष ठेवा मी कुठे दिसते आहे का कारण मी तुमचा चेहरा ओळखत नाही पण तुम्ही माझा चेहरा ओळखता राईट सो so, तुम्ही मला बिंदाच असा आवाज देऊ शकता समृद्धी म्हणून आवाज बिंदास देऊ शकता आणि असं शाय फील करू नका की तुम्ही मला भेटायला याल तेव्हा म्हणजे मी कशी रिॲक्ट होईल मला आवडेल की नाही बिंदास मला आवाज द्या ठीक आहे फक्त तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोचेल एवढी काळजी घ्या कारण मला थोडं कमी ऐकायला येतं थोडंसं मोठ्या आवाज द्या कमी ऐकायला येतं असं नाही पण कसं आहे की बाहेर असो तेव्हा आपण आपल्या धुंदीच असतो मी तर तरी असते मला कुणी असं बाजूने गेलं तरी माझं लक्ष जात नाही मग नंतर ते बोलतो आगा या बाजूने गेलं मी म्हटलं नाही का माझं लक्ष कारण आपण आपल्या विचारात असतो म्हणून तुम्हाला सांगते थोडासा मोठा रे आवाज द्या मग माझं लक्ष जाईल की मला कोणीतरी आवाज देत आहे अँड आय एल से हॅलो टू यू अँड विल टॉक ठीक आहे ते सगळं होईल सो so, म्हणून सांगते की सीवूड्सला आज संध्याकाळी आजची तारीख सतरा जुलै दोन हजार बावीस आजचा वार रविवार सो वी विल बी सी विल बी इन सी वूड्स एरिया सिनेपॉलिसला आम्ही जाणार आहोत मूवी बघायला आणि अदरवाईज मी आज दिवसभरामध्ये कुठे कुठे असेल ते तुम्हाला इंस्टाग्रामवर कळेल सो प्लीज वाव समृद्धी या माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा आणि अजून एक गोष्ट आत्ता म्हणजे मी थोड्या वेळा अशी बसले होते तर मी सोशल मीडियावरच होते तर मला एक गोष्ट कळली की सुशांत सिंग राजपूत यांची केस रिओपन होती आहे सो so, बघूया आता त्या केसमध्ये काय होणार आहे पुढे आणि फ्लाइंग बेस्ट हे जे इंडियाचे खूप मोठे नावाजलेले आणि लोकप्रिय यूट्यूबर आहेत आणि म्हणजे पब्लिक फिगर आहेत तर त्यांचा त्या दिवशी बड्डे होता आय होप खूप जणांना याच्याबद्दल माहिती असेल त्यांच्या वाईफनं त्यांच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलं होतं ते त्यांनी तर चांगल्या भावनेनेच प्लॅन केलं होतं बट मीडियामध्ये ही न्यूज अशी उफाळून आली एकदम की पोलिसने त्यांना अटक केलेला आहे गौरव तनेजा त्यांचं तेन नाव त्यांना अटक केलेलं आहे तर आतापर्यंत आपण एक साइडचीच बाजू ऐकत होतो की पोलिसांनी अरेस्ट केलं म्हटली पण काल गौरव सर आणि रितू मॅम यांनी त्यांची बाजू सांगितलेली आहे की एक्झॅक्टली काय झालं तर रितू मॅमने गौरव सरांसाठी एक सरप्राईज प्लॅन केलं होतं एक वाईफने तिच्या हसबंडसाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं मेट्रोमध्ये आणि हे मेट्रोची स्कीम आहे की तुम्ही तुमचा कोणाचा तरी बड्डे मेट्रोमध्ये सेलिब्रेट करू शकता ही मेट्रोची स्कीम आहे स्कीम आहे so सो त्यांनी परमिशन पण काढली होती पोलिसची परमिशन होती मेट्रोची परमिशन होती सगळ्या परमिशन वगैरे त्यांच्याकडे होत्या तरीसुद्धा गौरव सरांना का अटक केलं गेलं आणि त्यांच्यासोबत एक्झॅक्टली काय झालं आणि पोलिसांनी काय म्हणून त्यांना अरेस्ट केलं हे सगळं कालच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या गौरव सर आणि ऋथू मॅमने सांगितलेलं आहे जर कोणी त्यांचे फॉलो करत असाल मी तर फॉलो करते मी त्यांचे व्हिडिओज बघते तुम्ही पण फॉलो करत असाल तो व्हिडिओ बघा त्यांचे चाहते असाल तर त्यांचा तो व्हिडिओ आलेला आहे आत्तापर्यंत आपण एकच बाजू ऐकत होतो मीडियाची पण आता गौरव सर आणि रितू मॅमचा पण व्हिडिओ आलेला आहे सो तुम्ही बघू शकता फ्लाइंग बेस्ट हे त्यांच्या चॅनलचं नाव आहे यूट्यूब चॅनलचं खूप लोकप्रिय आहेत ते भारतभरामध्ये आपल्याला माहीत पाहिजे यार आपल्या देशामध्ये कोणासोबत काय आहे आपल्याला माहीत पाहिजे तसं तर खूप खूप काय काय होतंय खूप काय काय होतं आहे आपल्या सेनेच्या जवानांबद्दल पण आपल्याला माहीत पाहिजे कारण हे सगळं कोणाच्या तिसऱ्याच्या देशात नाही होतं हे सगळं आपल्या देशात होतं आहे सो मी नीड टू नो ओके एनिवेज ते ते मी खूप आज सिरियस बोलले मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना माझं गाणं ऐकवणार होते जसं कसं मी गाईन एक गाणं आहे पसुरी म्हणून गाणं आहे सोशल मीडियावर खूप फेमस होतंय ते माझ्या डोक्यात आहे कालपासून अँड आय आय वॉज लाईक आय नीड टू टेक इट आऊट आय नीड टू टेक इट आउट फ्रॉम माय ब्रेन तर मग मी म्हटलं की लेटेस्ट सिंग ऑन मोबाईल जर चांगलं आलं तर मी अपलोड करेन नाही तर मी हा पार्ट एक्झॅक्टली कट करून टाकणार पसुरीवाला ठीक आहे चलो हम लोग मी गा लेती होऊ थोडासा मेरे को थोडासा चैन आहे का ओके okay, लेट अस स्टार्ट अगलावा मजबूरी नु अन जान दी पसूरी नु जहर बने हा तेरी पी जावा मैं पूरी नु आना सियो नहीं आना दिल बांग बांग मेरा टकराया ਕਾਗਾ ਭੂਲ ਕਿ ਦਸ ਜਾਵੇ ਪਾਵਾਗੇ ਯੋਦੇ ਚੂਰੀ ਨੂੰ ਰਾਵੱਚ ਬਾਵੱਚ ਅਨੂ ਲਕਵ ਕੋਈ ਮੈਨੂ ਨਾ ਰੋਕੇ ਮੇਰੇ ਡੋਲ ਜੁਦਾਯਾ ਦੀ ਤੈਨੂੰ ਖਬਰ ਕਿਵੇਂ ਹੋਵੇ ਆ ਜਾਵੇ ਦਿਲ ਤੇਰਾ ਪੂਰਾ বিনা ਹੋਵੇ ਹਾਂ ਬਣੀਆ ਬਣਾਈਆ ਦੀ ਗਲਬਾਤ ਕਿਵੇਂ ਹੋਵੇ ਆ ਜਾਵੇ ਦਿਲ ਤੇਰਾ ਪੂਰਾ বিনা ਹੋਵੇ हे पसुरी म्हणून खूप फेमस गाणं आहे जसं जमलं तसं गायलं ठीक झालं असेल तर अपलोड करेन तुम्हाला ठीक वाटेल याची काही गॅरंटी नाही मला ठीक वाटलं तर मी अपलोड करेन ठीक आहे जसं कसं असेल तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगू शकता आय एम नो सिंगर मी गाणं शिकलेली नाही आहे आय एम अ बाथरूम सिंगर बट आय लाईक टू सिंग ठीक आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लव यू ऑल टाटा टेक केअर आणि सीवूड्सला भेटू आपण मला इंस्टाग्रामवर फॉलो करा वाव समृद्धी म्हणून मग फक्त मला भेटायला येऊ नका ओके कारण मी गॅरंटी नाही देऊ शकत की मी तिथेच असेन म्हणून म्हणजे मूव्ही तर आमचा फिक्स्ड आहे रात्रीचं टायमिंग आहे मूव्ही तर आमचा फिक्स्ड आहे ओके बट आय कांट गॅरंटी की मी एक्झॅक्टली तिथे कुठे असेन तर फक्त मला भेटायला येऊ नका तुम्ही जर असंच चलो चलो घूमके आता करके निकले हो तो फिर देखो आसपास मैं हू की नाही अगर हो तो आप मेरे मेको बिंदास आवाज लगा सकते हो लव लव टाटा टेक केअर